Hi students, today we are going to see the next poem, that is The Hope is the Thing with Feathers. This is the poem written by famous American poetess Emily Dickinson. Now I am going to read the poem. Hope is the thing with feathers. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. By Emily Dickinson. The central idea of the poem is the role played by hope in our lives. According to the poetess, hope, the little bird that nests in our soul, keeps us going even in the most difficult of times and demands nothing in return. Poem samjhun ghenyapurvi apan ya thikani aslele navin shabdarth baghuyat. Pahila shabd ahe hope. Hope manje asha. Feathers manje pankh. Soul man kiva atma. Gale vadal. Purchase विश्रांतीसाठी बसत असते. स्टॉर्म वादळी हवामान. सोअर दुःखदायक यातना देणारे. अबॅश बेचैन करणारे किंवा भांबावून टाकणारे. चिलेस्ट लँड येथे याचा अर्थ अत्यंत बिकट किंवा वाईट परिस्थिती असा होतो. आणि शेवटचा आहे एक्स्ट्रीमिस एक्स्ट्रीमिटी द वर्स्ट ऑफ द सिच्युएशन्स सर्वात वाईट प्रसंग किंवा स्थिती. Now we are going to see all the stanzas one by one. आता आपण एक एक स्टांजा या ठिकाणी शिकणार आहोत. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without words and never stops at all. म्हणजेच आशेला पंख असतात. Hope is the thing with feathers. ती जणू काही एखाद्या पाखराप्रमाणे प्रत्येकाच्या मनाच्या घरट्यात राहत असते. हे आशेचे पाखरू कायम गाणे गुणगुणत असते. त्या गाण्याला शब्द नसतात तर फक्त मधुर सूर असतात. हे गाणे कधीही संपत नाही. ते सतत मनात रेंगाळत असते. म्हणजेच आशा ही एक हवीहवीशी भावना आहे जी शब्दात व्यक्त करता येत नाही पण तिचे अस्तित्व मात्र प्रत्येकाला जाणवत राहते. नाव द सेकंड स्टांजा. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म that could abash the little bird that kept so many warm. कोणतेही भयंकर वादळ येवो हे आशेचे पाखरू आपले गोड गाणे गातच राहते. म्हणजे माणसाच्या मनातील आशेची भावना त्याला कोणत्याही संकट समय दिलासाच देत राहते. अनेकांना धीराची उब देणाऱ्या या पाखराला केवळ एखादे महाभयंकर वादळच अस्वस्थ करू शकेल. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा होतो की सर्वांच्या मनाला कायम उभारी देणारी ही आशा मिटवणे कदाचित एखाद्या भयंकर संकटाला शक्य होऊ शकेल. नाव द लास्ट स्टांजा ऑफ द पोयम. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, इट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्ट अ क्रम ऑफ मी. अतिशय वाईट परिस्थितीतही आशेच्या या पाखराने आपले गाणे मला म्हणजेच कवयित्रीला ऐकवले आहे. आणि प्रसंग कितीही बिकट असला कितीही वाईट असला तरी त्याने माझ्याकडून कणभरही मोबदला मागितला नाही. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आशेने माझी साथ सोडली नाही आणि त्या बदल्यात माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही असे कवयित्री या ठिकाणी म्हणत आहे. अशा पद्धतीने आपण ही पोयम या ठिकाणी बघितलेली आहे.